जी, आपका नाम कर्ता कर्मिता निर्माता व भोक्ता आहात। आपल्या परम कृपे भुसावळ येता शक्ति सादर करीत आहे नाटिका आत्मसाक्षात्कार। आपण सर्व सहयोगी बंधू भगिनींनी या नाटिकेचा एक भाग होऊन आपलं चित्त नाटिकेतल्या प्रस्तुतीप्रमाणे सूक्ष्म शरीरातील चक्रांवर स्थिर करून या परमचैतन्याचा आनंद घेऊया। कुंडलिनी शक्ती प्रत्येक मानवात सुप्तावस्थेत असते। जेव्हा साधक श्री माताजींच्या प्रतिमेसमोर कुंडलिनी शक्ती जागृतीची शुद्ध इच्छा प्रार्थना करतो तेव्हा ही शक्ती जागृत होते आणि सहस्त्रार चक्रावर पोहोचते। तेव्हा साधकाच्या डोक्याच्या टाळू भागावर आणि तळहातावर थंडावा जाणवतो। यालाच आत्मसाक्षात्काराची अनुभूती परम चैतन्य व्हायब्रेशन रूम फुल ब्रिज ऑफ द होली गोस्ट म्हणतात। आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यावर साधक ध्यान अवस्थेत जाण्याकरिता रोज ध्यान करतो। परम पूजनीय श्री माताजींच्या प्रतिमेसमोर बसून साधक इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडीचे संतुलन साधून ध्यानाला सुरुवात करतो। त्यावेळी त्याच्या सूक्ष्म शरीरातील माकड हाडामध्ये त्रिकोणाकार अस्थीमध्ये विराजित कुंडलिनी शक्ती जागृत होऊन सर्व चक्रांना प्लावित करून सहस्त्रारी विराजमान होऊन साधकाला निर्विचार स्थिती प्राप्त करून देते व त्याला ध्यान अवस्था प्राप्त होते। ते सर्व चक्र कोणते हे आपण जाणून घेऊया। आपल्या सर्वांचे चित्त मूलाधार चक्रामध्ये घ्यायचंय। प्रथम चक्र मूलाधार चक्र। जय श्री माताजी। मी मानवाच्या शरीरातील प्रथम चक्र मूलाधार, माझे स्थान माकड हाडाच्या खाली आहे। मला चार पाकळ्या आहेत। माझा रंग लाल आहे। माझा स्वर सा आहे। माझ्यामध्ये साक्षात श्री निर्मल गणेश, श्री गणेश आणि श्री कार्तिकी विराजमान आहेत। श्री माताजींच्या परमकृपेत जेव्हा हे चक्र फ्लावित होते तेव्हा साधकांना अबोधितता, पवित्रता, शुद्धता, मांगल्य, सद्बुद्धी इत्यादी गुण प्राप्त होतात। जय श्री माता। आता आपल्या सर्वांची चित्त आपण मूलाधारावरून कुंडलिनी शक्तीमध्ये घ्यायचे। मी मनुष्याच्या सूक्ष्म शरीरातील साक्षात श्री कुंडलिनी शक्ती, मी माकड हाडाच्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये म्हणजे सॅक्रमोन इथे साडेतीन कुंडल धारण बसलेली असते। कुंडलिनी जागृती ही एक जिवंत क्रिया आहे। जसे विजेची उपकरणे मुख्य प्रवाह शिजवण्यास तारा असतात, त्याचप्रमाणे मी जागृत झाल्यावर माझे काही धागे उत्थापित होऊन साधकाला सर्वव्यापी शक्तीशी म्हणजेच परमचैतन्याशी संलग्न करते। ज्याप्रमाणे जमिनीत रोवलेले बीज पाणी व शक्तीच्या सहाय्याने अंकुरित होते, त्याचप्रमाणे माझ्या म्हणजेच कुंडली शक्तीच्या जागृतीमुळे साधकाला शारीरिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक विकास होऊन मनुष्यास संतुलन जीवन प्राप्त होते। आता आपण सर्वजण आपले चित्त आपल्या द्वितीय चक्रामध्ये म्हणजे स्वाधिष्ठान चक्रावर घेऊया। मी मनुष्याच्या सूक्ष्म शरीरातील द्वितीय चक्र स्वाधिष्ठान चक्र, माझे स्थान ओटीपूर्ण इथे आहे। माझ्या साक्षात
श्री ब्रह्मदेव सरस्वती विराजत है। माझा रंग पिवळा आहे, पाकड्या सहा आहे, स्वर रे आहे। श्री माताजी तुझ्या परमगुरु मी प्लावित झाल्यावर मनुष्य म्हणजे प्रेरणा शक्ती, शुद्ध इच्छा शक्ती, शुद्ध इच्छा, शुद्ध विचार व समज ज्ञान साधकाला प्राप्त होते। आपले तिसरे चक्र आहे नाभी चक्र। आपण सर्वजण आपलं चित्त आपल्या नाभी चक्रात केंद्रित करूया। जय श्री माताजी। मी मानवाच्या सूक्ष्म शरीरातील तिसरं चक्र नाभीचक्र, माझे स्थान बेबीच्या मागच्या बाजूला मणक्यामध्ये म्हणजे सोलर प्लेक्सेसमध्ये आहे। माझा रंग हिरवा आहे आणि माझ्या 10 पाकड्या आहेत। माझा स्वर ग आहे। माझ्यामध्ये साक्षात श्री लक्ष्मीनारायण, श्री गृहलक्ष्मी, श्री राजलक्ष्मी आणि श्री राजराजेश्वरी विराजमान आहेत। परमपूज्य श्री मातेच्या कृपेत मी प्लावित झाल्यावर साधकांना सुख, समाधान, शांती, गृहसौख्य, आर्थिक स्थिरता, उदारता प्रदान करते। जय श्री माता। आपलं सर्वांचं चित्त आपण आता आपल्या भवसागर चक्रामध्ये फिरवत आपलं चित्त केंद्रित करायचं आहे। मी मनुष्याच्या सूक्ष्म शरीरातील भवसागर आहे। माझे स्थान नाभीचक्राच्या भोवती आहे। माझा रंग हिरवा आहे। माझ्यामध्ये साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रेय विराजमान आहे। श्री माताईच्या परम कृपे मी प्लावित झाल्यानंतर साधकार स्वतःचे गुरु बनून संतुलित जीवन, गुरुत्व व सर्व धर्माची जागृती होते। आता आपलं चित्त आपण आपल्या चौथ्या चक्रावर घ्यायचं आहे, अनाहत चक्र। मी मनुष्याच्या सूक्ष्म शरीरातील चौथे चक्र अनाहत चक्र, माझे स्थान छातीचा मध्यभाग, माझ्या पाखड्या 12, माझा रंग लाल जांभळा, माझा स्वर म, माझ्यामध्ये साक्षात श्री जगदंबा, श्री शिवपार्वती, श्री रामसीता विराजमान आहे। श्री माताजींच्या परमकृपे मी प्लावित झाल्यानंतर साधकाला सुरक्षितता, आत्मविश्वास, निर्भयता, प्रेम, करुणा, वात्सल्य, धैर्य प्रस्थापित होते। आपले पाचवे चक्र विशुद्धी चक्र। विशुद्धी चक्रामध्ये आपण आपलं चित्त स्थिर करून घेऊया। मी मानवाच्या सूक्ष्म शरीरातील विशुद्धी चक्र आहे। माझे स्थान मानेच्या कबाळ्याच्या ठिकाणी असते। माझ्या या चक्राचा कलर निळा आहे। या चक्राच्या पाकळ्या 16 आहे। या चक्रावर साक्षात विष्णू माया, राधाकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणी विराजमान आहे। श्री माताजींच्या प्रमुख रूपे ह्या चक्राची जागृती झाल्यास आपल्यामध्ये डिवाईन डिप्लोमसी येते। तसेच आपल्यात सामयुक्तीचा भाव वाढीस लागतो। आपल्या वाणीत माधुर्य येतं, दोषभावना दूर होते आणि महत्त्वाचं या चक्राच्या जागृतीनंतरच आपल्याला तळहातांवर आणि डाळू भागावर चैतन्याची भरभरून अनुभूती येते। आपले सहावे चक्र आज्ञा चक्र। आपण आज्ञा चक्रामध्ये आपलं चित्त स्थिर करून घेऊया। मी मनुष्याच्या सूक्ष्म शरीरातील 6वे चक्र। माझे स्थान कपाळाचा मध्यभाग, तसेच मला ऑप्टिक थायरॉइड सुद्धा म्हणतात। माझा रंग पांढरा, पाकड्या 2, स्वर ध। माझ्यामध्ये साक्षात
श्री महालक्ष्मी, श्री महाविष्णु, श्री महागणेश, श्री महाहनुमान, श्री महाकाल भैरव, श्री महाभैरवनाथ ये विराजमान है। मी प्लावित झाल्यावर साधकाला क्षमा करुणा उत्थान प्राप्त होतो। आता आपलं चित्त आपण आपल्या सातव्या चक्रावर म्हणजे सहस्त्रार चक्रावर स्थिर करून घ्यायचे। मी सूक्ष्म शरीरातील सहस्त्रार चक्र आहे। सहस्त्रार चक्र टाळू भाग लिम्बिक एरिया। माझा स्वर नी आहे। माझा ग्रह प्लूटो आहे। माझं तत्व परमशक्ती परम चैतन्य आहे। माझ्यामध्ये हजार चक्रे आहेत। सर्व सर्व चक्रांचं समग्रीकरण सहस्त्रार चक्रात होते। सहस्त्रार चक्रामध्ये माझ्यामध्ये श्री आदिशक्ती विराजमान आहेत। सर्व चक्रांमधून कुंडलिनी शक्ती जेव्हा भेदन करून टाळू भागात येते त्यावेळेस साधकाला परम चैतन्याचा परमेश्वरी शक्तीचा आनंद प्राप्त होतो। आणि सहस्रार चक्राचा रंग सर्वच आहे। त्यामुळे साधकाला परम चैतन्याची परमेश्वरी शक्तीची जाणीव प्राप्त सहस्रार चक्रात होते। आणि ज्यावेळेस सहस्रार चक्रातून भेदन होतं त्यावेळेस परमेश्वरी शक्ती आदिशक्ती ही आपल्यामध्ये चैतन्य प्राप्त करते आणि याचा अनुभव आपण सर्वजण घेतो। जय श्री माताजींच्या परम कृपेने आता आपल्या सर्व साधकांचे सर्व चक्र प्लावित होऊन कुंडलिनी शक्ती सहस्राराच्या वर स्थित झाली आहे। आता आपण सर्वजण डोळे मिटून ध्यानाचा परम चैतन्याचा आनंद घेऊया।
श्री माताजी, परम पूजनीय श्री माताजींच्या परम कृपे आपण सर्व सामर्थ्याने इथे ध्यानाचा जो आनंद घेतलाय त्यासाठी आईचे आभार मानूया. जय श्री माताजी. आपण सर्वजण जयकारा करूया. बोलो.